नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 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 थर्टी डेज ऑनलाईन स्पोकन इंग्लिशच्या वर्कशॉपमध्ये आपण आज आहोत सतराव्या दिवसामध्ये आणि आज सतराव्या दिवशी आपण व्हिडिओ पाहणार आहोत सतरावा आणि आजच्या भागामध्ये टेन्स पाहणार आहोत आणि या टेन्समध्ये आपण कोणकोणत्या कौन गोष्टी पाहणार आहोत त्याची माहिती घेऊया पर्सनल प्रोनाऊन्स विथ मिनिंग्स आपण पुरुषवाचक सर्वनामे अर्थासहित आजच्या भागामध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर पाहणार आहोत पर्सनल प्रोनाऊन्स ॲज अ सब्जेक्ट पर्सनल प्रोनाउनचा वापर सब्जेक्ट म्हणून केला जातो अशी वाक्य पाहणार आहोत त्याच्यानंतर पाहणार आहोत सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बिन प्लस एम व्ही आय एन जी याचा आज अभ्यास करणार आहोत आपण त्याच्यानंतर अभ्यास करणार आहोत सेंटेन्सेस विथ मिनिंग्स म्हणजे अर्थासहित वाक्य पाहणार आहोत त्याच्यानंतर पाहणार आहोत मराठी मिनिंग्ज ऑफ वर्ड्स काही महत्त्वाचे शब्द आहेत त्या महत्त्वाच्या शब्दांचा मराठीमध्ये अर्थ आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत त्याच पद्धतीनं ट्रिक्स ऑफ मेकिंग सेंटेन्सेस वाक्य बनवण्याच्या काही ट्रिक्स आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे प्रेझेंट पार्टिशिपल कशाला म्हणायचं त्याची माहिती पाहणार आहोत त्याच्यानंतर आपण पाहणार पारा आहोत यूज ऑफ बी डबल ई एन बी डबल ई एन बीन हा शब्द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कसा केला जातो आणि त्याचा अर्थ काय होतो त्याचीसुद्धा माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये घ्यायची आहे त्याच पद्धतीनं पास्ट टेन्सच्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची सुद्धा माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये घ्यायची आहे तसेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची सत्तर ते ऐंशी वाक्य आपण मराठी अर्थासहित पाहणार आहोत लेटअर स्टार्ट टुडेज वर्कशॉप विद्यार्थी मित्रांनो आजचा वर्कशॉप हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी मध्ये मध्ये बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो त्याच्यासाठी आपल्याला हा सेशन संपूर्णच्या संपूर्ण पाहावा लागेल हा वर्कशॉपमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह पा भाग घ्यावा लागेल म्हणजे आपल्याला याच्यानंतर इंग्रजीसाठी ज्या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेनच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी असतात त्याच्या बाबतीत तुम्हाला इतर कुठलेही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही पाहत रहा जाधव ऑनलाइन हो एज्युकेशन चला तर मग आजच्या वर्कशॉपला आपण सुरुवात करतोय सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय ती पुरुषवाचक सर्वनामे सर्वनामी माझ्यासोबत तुम्हाला म्हणायचंय मी जसं म्हणीन तसं आपल्याला म्हणायचंय तरच आपला सराव होणार आहे त्यालाच म्हणतात वर्कशॉप आय म्हणजे मी आय म्हणजे मी उई म्हणजे आम्ही उई म्हणजे आम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही याची ही म्हणजे तो याची ही म्हणजे तो यस याची सी म्हणजे ती सी म्हणजे ती आय टी इट म्हणजे ते आणि टी ई वाय दे म्हणजे ते त्या ती विद्यार्थी मित्रांनो याचा सराव आपल्याला परत एकदा करायचा चला तर माझ्यासोबत परत म्हणा आय म्हणजे मी उई म्हणजे आम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही ही म्हणजे तो सी म्हणजे ती इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते त्या ती ही सर्व नामं मुखोद्गत करून टाका चला तर आता याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहतोय आणि तो म्हणजे हॅडचा अर्थ आपण आता हॅडचा अर्थ पाहतोय हॅडचा है। अर्थ आहे हॅड म्हणजे होता माझ्यासोबत तुम्हाला म्हणायचंय हॅड म्हणजे होता 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 विद्यार्थी मित्रांनो हा आहे वर्कशॉप आणि या वर्कशॉप मध्ये माझ्या पाठीमागं तुम्हाला म्हणायचंय म्हणजे कृतीयुक्त सहभाग तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत घ्यायचा आहे आता आपण हॅडचा दुसरा अर्थ पाहतोय हॅडचा दुसरा अर्थ आहे हॅड म्हणजे होते 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 आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुढचा भाग पाहतोय तो म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड सब्जेक्ट प्लस हॅड आय हॅड माझ्यासोबत आहे आय हॅड 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 आता याच्यानंतर सोबत काय ते आपण पाहणार आहोत वी हॅड 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 आता याच्यानंतर आपण पुढचा सब्जेक्ट पाहतोय यू हॅड 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 विद्यार्थी मित्रांनो आता याच्यानंतर पुढचा करता घेतो आणि त्याच्यासोबत आपण हॅड वापरतोय ही हॅड 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 आता याच्यानंतर पाहतोय आपण सी करता घेऊन त्याच्यानंतर आपण हॅडचा सराव करतोय माझ्यासोबत तुम्हाला म्हणायचं आहे सी हॅड 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 आता याच्यानंतर आपण पाहतोय ते त्याच्यानंतर इट हॅड 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 आता याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहतोय तो म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड त्याच्यानंतर आपण आता सोनू घेतोय किंवा अनेक घेतो घेतोय दे हॅड 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 आता याच्यानंतर आपण पुढचा सब्जेक्ट घेतोय आणि तो म्हणजे सोनू हॅड 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 आता याच्यानंतर आपण घेतोय तो म्हणजे पुढचा भाग आणि तो भाग आहे सब्जेक्ट पीपल हॅड 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 हे hey, आहे hey, वर्कशॉप विद्यार्थी मित्रांनो वर्कशॉपमध्ये तुम्हाला माझ्यासोबत कृती करायची म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला काही अडचणी येणार नाहीत ना आता आपण पुढचा भाग पाहतोय ते मुख्य क्रियापदाचे चौथे रूप विद्यार्थी मित्रांनो मुख्य क्रियापदाचे चौथे रूप सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडून मुख्य क्रियापदाचे चौथे रूप तयार होते आणि मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाचं मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी त येते काय येते त उदाहरण आपण पाहतोय पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळत पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळत आणि इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल काय म्हणतात प्रेझेंट पार्टिशिपल आता याच्यानंतर आपण प्रेझेंट पार्टिशिपलची काही उदाहरणे पाहतोय पहिलं उदाहरण पाहतोय आपण रीडिंग म्हणजे वाचत आर ई ए डी आय एन जी रीडिंग म्हणजे वाचत दुसरं उदाहरण एस पी ई ए के आय एन जी स्पीकिंग म्हणजे बोलत पुढचं उदाहरण आहे ए एस के आय एन जी आस्किंग म्हणजे विचारत पुढचं उदाहरण आहे एल ए यू जी एच आय एन जी लाफिंग म्हणजे हसत त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटिंग म्हणजे लिहित त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे एस टी यू डी वाय आय एन जी स्टडी इंग म्हणजे अभ्यास करत पुढचं उदाहरण आहे पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळत त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे एस डबल ई आय एन जी सी म्हणजे पाहत पुढचं उदाहरण पाहतोय आपण पी यू डबल टी आय एन जी पुटिंग म्हणजे ठेवत आणि शेवटचं उदाहरण आहे ओ ई एन आय एन जी ओपनिंग म्हणजे उघडत विद्यार्थी मित्रांनो याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट पार्टिशिपल कशाची उदाहरणं आहेत ती प्रेझेंट पार्टिशिपलची आता याच्यानंतर आपण पाहतोय म्हणजे आतापर्यंत कोणकोणता भाग पाहिला याची आपण आता रिव्हिजन करतोय विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला पाहिले पर्सनल प्रोनाऊन्स आता त्याच्यानंतर आपण काय पाहिलं एच ए डी हॅड हॅडचे अर्थ पाहिले त्याच्यानंतर आपण आजच्या काळामध्ये हॅ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये बिन शब्द वापरावा लागतो तो आपल्यासमोर आपल्याला दिसतोय तो म्हणजे बिन शब्द विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहिला तो म्हणजे मुख्य क्रियापदास ऐंज जोडल्यानंतर जे रूप तयार होतं त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल काय म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल आणि त्याच्यानंतर आपण आता पाहतोय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चा पूर्ण चालू वर्तमान काळाच्या रचनेसाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते त्याची माहिती आपण आता घेतोय विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला असतो करता त्याच्यानंतर आपण घेतो हॅड त्याच्यानंतर बी डबल ई एन बीन हा शब्द बीनच्या नंतर घेतो मुख्य आय एन जी म्हणजेच मुख्य क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर आपण या रूपाला म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल त्याच्यानंतर आपण इतर शब्द घेतो अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसटेस म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळाची रचना आपण आता याच्या आधारे तयार करतोय ते म्हणजे स्ट्रक्चर सुरुवातीला स्ट्रक्चरमध्ये असतो कर्ता त्याच्यानंतर आहे हॅड त्याच्यानंतर बी डबल ई एन बिन त्याच्यानंतर मेन वर्ब आय एन जी म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल आणि त्याच्यानंतर इतर शब्द ही रचना झाली प्रेझेंट परफेक्ट टेन्सी म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळाची आता आपण त्याचं एक उदाहरण पाहतोय उदाहरण आय हॅड बीन आस्किंग माय ग्रँड फादर सिन्स मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्शनची पूर्ण चालू वर्तमान काळातील वाक्य आणि त्या वाक्यांचे अर्थ पाहतोय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस आय हॅड बिन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी सकाळपासून पुस्तक वाचत आलेलो होतो पुढचं वाक्य पाहतोय आपण वी हॅड बीन रायटिंग सिन्स मॉर्निंग आणि याचा मराठीत अर्थ आहे आम्ही सकाळपासून लिहित आलेलो होतो पुढचं वाक्य आपण घेतोय ते म्हणजे यू हॅड बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये याचा अर्थ होतोय तो म्हणजे तुम्ही सकाळपासून अभ्यास करत आलेले होता पुढचं वाक्य घेतोय ही हॅड बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो सकाळपासून शिकवत आलेला होता त्याच्यानंतर पुढचं वाक्य पाहतोय आपण दे हॅड बीन प्लेईंग सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ आहे ते सकाळपासून खेळत आलेले होते याच्यानंतर आपण आता पुढचे वाक्य पाहतोय आय हॅड बीन प्लेईंग क्रिकेट आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी क्रिकेट खेळत आलेलो होतो पुढचं वाक्य घेतोय आपण वी हॅड बीन ड्रिंकिंग वॉटर मराठीमध्ये अर्थ आम्ही पाणी पीत आलेलो होतो पुढचं वाक्य घेतोय आपण यू हॅड बीन मेकिंग अ काइट आणि याचा मराठीमध्ये अर्थ तू पतंग बनवत आलेला होतास याच्यानंतर पुढचं वाक्य आहे यू हॅड बीन प्लेइंग क्रिकेट त्याचा मराठीमध्ये अर्थ तू क्रिकेट खेळत आलेला होतास त्याच्यानंतर पुढचं वाक्य ही हॅड बिन ड्रिंकिंग वॉटर आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते पाणी पित आलेला होता किंवा तो पाणी पित आलेला होता त्याच्यानंतर आपण पुढचं वाक्य पाहतोय सी हॅड बिन मेकिंग काइट याचा मराठीत अर्थ आहे ती पतंग बनवत आलेली होती पुढचं वाक्य पाहतोय आपण इट हॅड बीन क्राईंग ऑन द ग्राउंड त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते मैदानावर रडत आलेले होते म्हणजे ते सकाळपासून आतापर्यंत रडत आहेत रडत आलेले आहेत पुढचं वाक्य दे हॅड बीन ब्रिंगिंग वॉटर त्याचा मराठीमध्ये अर्थ ते पाणी आणत आलेले होते पुढचं वाक्य आपण पाहतोय राम हॅड बीन मेकिंग काइट आणि त्याचा मराठी अर्थ आहे राम पतंग बनवत आलेला होता पुढचं वाक्य आहे आय हॅड बीन पनिशिंग हिम त्याचा मराठीत अर्थ मी त्याला शिक्षा देत आलेलो होतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य पाहतोय पीपल हॅड बिन प्लेईंग क्रिकेट याचा मराठीत अर्थ लोक क्रिकेट खेळत आलेले होते पुढचं वाक्य आहे अ डॉग हॅड बिन ड्रिंकिंग वॉटर त्याचा मराठीत अर्थ कुत्रा पाणी पीत आलेला होता पुढचं वाक्य डॉग्स हॅड बीन गोइंग विथ अ फार्मर त्याचा मराठीत अर्थ कुत्रे शेतकऱ्यासोबत जात आलेले होते त्याच्यानंतर पुढचं वाक्य अ टीचर हॅड बिन टीचिंग इंग्लिश या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ होतो शिक्षक इंग्रजी शिकवत आलेले होते त्याच्यानंतर पुढचं वाक्य अ हॉर्स हॅड बिन रनिंग ऑन द रोड त्याचा मराठीत अर्थ घोडा रस्त्यावर धावत आलेला होता पुढचं वाक्य पाहतोय आय हॅड बीन एटिंग अँड ॲपल याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी सफरचंद खात आलेलो होतो पुढचं वाक्य आहे आय हॅड बीन ओपनिंग स्कूल याचा मराठीत अर्थ मी शाळा उघडत आलेलो होतो पुढचं वाक्य आहे आय हॅड बीन लर्निंग हिंदी याचा मराठीत अर्थ आहे मी हिंदी शिकत आलेलो होतो किंवा आलेले होते पुढचं वाक्य आहे स्टुडंट्स हॅड बीन हिअरिंग स्टोरी मराठी अर्थ विद्यार्थी गोष्ट ऐकत आलेला होता पुढचं वाक्य आहे अथीफ हॅड बीन रनिंग दियर याचा मराठीत अर्थ चोर थेथे पळत आलेला होता पुढचं वाक्य आपण घेतोय ते म्हणजे बॉईज हॅड बीन रीडिंग नॉव्हेल मराठीमध्ये याचा अर्थ आहे मुले कादंबरी वाचत आलेले होते पुढचं वाक्य आहे वी हॅड बीन गोइंग टू स्कूल याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही शाळेत जात आलेलो होतो पुढचं वाक्य आहे वी हॅड बीन रायटिंग अ लेटर आणि याचा मराठीत अर्थ आहे आम्ही पत्र लिहित आलेलो होतो पुढचं वाक्य वी हॅड बीन डान्सिंग ऑन द रोड मराठी अर्थ आम्ही रस्त्यावर नाचत आलेलो होतो पुढचं वाक्य यू हॅड बीन स्लिपिंग ऑन द मॅट आणि याचा मराठीत अर्थ आहे तू चटईवर झोपत आलेला होतास याच्यानंतर आपण पुढची वाक्य पाहतोय ते म्हणजे ही हॅड बीन रीडिंग अ बुक याचा, हो याचा मराठीमध्ये अर्थ तो पुस्तक वाचत आलेला होता पुढचं वाक्य आहे वी हॅड बीन गोइंग टू स्कूल याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही शाळेत जात आलेलो होतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे दे हॅड बीन मेकिंग अ फिल्म याचा मराठीमध्ये अर्थ ते चित्रपट तयार करत आलेले होते पुढचं वाक्य आहे वी हॅड बिन डान्सिंग ऑन द रोड आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही रस्त्यावर नाचत आलेलो होतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य यू हॅड बिन स्लिपिंग ऑन द मॅट याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू चटईवर झोपत आलेली होतीस किंवा आलेला होतास त्याच्यानंतर पुढचं वाक्य पाहतोय आपण सी हॅड बिन आस्किंग द टीचर मराठीमध्ये अर्थ ती शिक्षकाला विचारत आलेली होती त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे दे हॅड बीन लाफिंग दिअर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते तेथे हसत आलेले होते त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे इट हॅड बिन वॉकिंग याचा मराठीत अर्थ ते चालत आलेले होते पुढचं वाक्य राम हॅड बीन स्पीकिंग विथ रावण मराठी अर्थ राम रावणासोबत बोलत आलेला होता पुढचं वाक्य आहे अ प्युन हॅड बिन स्वीपिंग अ रूम मराठी अर्थ शिपाई खोली झाडत आलेला होता त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे सचिन हॅड बिन पेंटिंग अ वॉल आणि याचा मराठीमध्ये अर्थ होतो सचिन भिंत रंगवत आलेला होता पुढचं वाक्य आहे अ फार्मर हॅड बिन सोइंग इन द फिल्म फील्ड सॉरी त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे शेतकरी शेतात पेरत आलेला होता पुढचं वाक्य आहे गणेश हॅड बिन डान्सिंग दियर मराठीमध्ये अर्थ गणेश तेथे नाचत आलेला होता पुढचं वाक्य आहे इट हॅड बिन रेनिंग हिअर याचा मराठी अर्थ येथे पाऊस पडत आलेला होता पुढचं वाक्य आहे रोहित हॅड बिन कॉलिंग हिज फ्रे फ्रेंड मराठी अर्थ रोहित त्याच्या मित्राला बोलावत आलेला होता त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मदर हॅड बिन कुकिंग इन द किचन याचा मराठीमध्ये अर्थ आई स्वयंपाक घरात स्वयंपाक करत आलेली होती पुढचा शब्द वाक्य आहे राधा हॅड बिन पुटिंग अ बुक त्याचा मराठीमध्ये अर्थ राधा पुस्तक ठेवत आलेली होती पुढचं वाक्य आहे ही हॅड बिन सिंगिंग अ सॉन्ग त्याचा मराठीमध्ये अर्थ तो गाणे गात आलेला होता पुढचं वाक्य आहे है, दे हॅड बीन वॉचिंग अ पिक्चर याचा मराठीमध्ये अर्थ ते चित्र पाहत आलेले होते त्याच्यानंतरचं चा वाक्य है, आहे वी हॅड बीन प्लेईंग खो खो त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही खो खो खेळत आलेलो होतो त्याच्या तर पुढचं वाक्य आपण पाहतोय रोशन हॅड बिन स्टॉपिंग नियर द स्टेशन आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ रोशन स्टेशन जवळ थांबत आलेला होता पुढचं वाक्य आहे मोहन हॅड बिन कॉलिंग हर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मोहन तिला बोलावत आलेला होता त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे अ स्टुडंट हॅड बिन कम्प्लिटिंग हिज होमवर्क त्याचा मराठीमध्ये अर्थ होतोय विद्यार्थी त्याचा ग्रहपाठ पूर्ण करत आलेला होता त्याच्यानंतर पुढचं वाक्य ही हॅड बिन रीडिंग अ बुक त्याचा मराठीमध्ये अर्थ तो पुस्तक वाचत आलेला होता त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे काऊ हॅड बिन रनिंग ऑन द रोड त्याचा मराठीत अर्थ आहे गाय रस्त्यावर पळत आलेली होती त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे दे हॅड बिन हिअरिंग अ स्टोरी त्याचा मराठीत अर्थ ते गोष्ट ऐकत आलेले होते पुढचं वाक्य आहे है? सोनू हॅड नॉट बीन रनिंग दियर मराठीमध्ये अर्थ सोनू तेथे पळत आलेला नव्हता त्याच्यानंतर पुढचं है? वाक्य आहे दे हॅड बीन रीडिंग नॉव्हेल मराठीमध्ये अर्थ ते कादंबरी वाचत आलेले होते पुढचं वाक्य आहे ही हॅड बीन अर्निंग मणी मराठीमध्ये अर्थ तो पैसे कमावत आलेला होता चं वाक्य आहे दे हॅड बीन ब्रिंगिंग मिल्क आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते दूध आणत आलेले होते विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यांचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आजच्या वर्कशॉपमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण इंग्रजी शिकणार आहात म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण जर नवीन असाल तर आपल्या जाधव ऑनलाईन एज्युकेशन या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकूनलाही हळूच टच करा म्हणजे या चॅनलवर याच्यानंतर येणारे व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल हा व्हिडिओ आमच्या मित्रमैत्रिणींना जर वाटत असेल इंग्रजी यावं तर त्यांनासुद्धा शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत राहिला त्याच्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बरेच अपलोड केलेले आहेत जवळपास चारशेच्या पेक्षा जास्त व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओचासुद्धा तुम्ही आनंद घ्या कारण या व्हिडिओच्या माध्यमातूनच या वर्कशॉपच्या माध्यमातूनच तुम्ही इंग्रजी शिकणार आहात आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू यू पुन्हा भेटूया धन्यवाद पाहत राहा जाधव ऑनलाईन हो, एज्युकेशन चॅनल